नमस्कार, माझं नाव सुजित धनंजय कुमार। माझा मोबाईल नंबर 8080910664। मी अभिव्यक्ती ऍक्टिंग स्कूल मध्ये अभिनय शिकत आहे। माझी प्रोफाईल माझा ऍक्ट बघितलं का काय चाललंय? रशिया आणि युक्रेन या दोघांमध्ये युद्ध चाललंय आणि आपण या ठिकाणी आलो। विसरला ती 2 वर्ष विसरला। ज्या वेळेस अरे कोरोनाची महामारी आली त्यावेळेस लोकांना मदत करून त्यांचा जीव वाचवत होते आणि आज अशी परिस्थिती आली एक लोक आपापल्याच लोकांचा जीव घेत आहेत आणि त्या युद्धामध्ये अनेक निष्पक्ष जणांचा मृत्यू होत आहे। हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे, नाहीतर ह्यांचं बघून दुसऱ्या देशात जरी हे झालं ना तरी प्रत्येक जण एकमेकाला मारायला सुद्धा कमी करणार नाही। तू तुझा आज हात गमावलायस, तू तुझ्या कुटुंबाला गमावलाय, इथं सोडून आलायस, तू तुझा पाय गमावलायस, तसं मीही माझं काहीतरी गमावलंय। जीव कुणाचा जातो? अरे जीव फक्त या सैनिकांचा जातो, तो रशियाचा असो ना ते युक्रेनचा असो, भोगायला आपल्याला लागतंय। प्रत्येकानं एकेकाचा जीव जरी वाचवला ना तरी बस होईल रे, पण ह्यांना कोण सांगणार? हे सरकार मोठं, ह्यांना कोण सांगणार? आपण सैनिक आहे फक्त। ह्यांना सांगितला, इशारा दिला की आपणच आजच्या आपल्या माणसांचा जीव घेणार आहे, त्यांना विचारणार आहे काय करणार आहे। सगळे वाट बघतायत आपली, माझा मुलगा आज उद्या येईल, पण हे युद्ध संपायचा मार्गच कुठून सापडणार? तरी घरच्यांना सांगायचं काय, कधी येणार आहे, आज येणार का उद्या येणार आहे? आज ही परिस्थिती आली आपल्या, दुसऱ्या देशात जर असं आलं एकमेकांवर अणुबॉम्ब पडते तर काय करणार आहोत आपण? पहिले महायुद्ध दुसरे महायुद्ध ज्या पद्धतीने घडले त्या पद्धतीने घडणार आहे का? तशी जीवित हानी होणार आहे। उद्या पडला अनुभव तर सगळे जगाचाच नाश होईल। हे नाही, आपण सैनिक आहे, आपल्याला जे त्यांनी सांगितले तेच आपण करणार, पण आपण प्रयत्न करू, आपण लोकांना वाचवायचा प्रयत्न करू। आपल्यामुळे धो आपला एका जीवामुळे 4 जणांचा जीव वाचत असेल तर आपण मेलेलं बरं आहे। त्यावेळेस रशिया आणि युक्रेनच्या सरकारला समजल की हे थांबवणं गरजेचं आहे, थांबलंच पाहिजे हे, कारण की ह्यामुळे दुसऱ्या देशाचा पण खूप नुकसान होत आहे, कारण की इथून येणाऱ्या जाणाऱ्या वस्तू ह्या दुसऱ्या देशात पण जात आहे। इथं युद्ध होतंय पण त्याला ह्याचे परिणाम भोगायला लागत आहे। आज तेल बंद झालं तर तेलाची महागाई, गरिबांना काय करायचं? जे लोक पैशाने मोठे त्यांचं नाही काय, पण ह्यात गरिबांचं पण हाल होत आहे, या निष्पोपांचं पण जीव जात आहे। सगळं का आहे असं? तरी हा आळा घालण्याची गरज आहे। रशिया आणि युक्रेन या दोघांनी एकत्र येऊन व्यवस्थित विचार करून दोघांनी निर्णय घेतला पाहिजे। त्यावेळेस हे सगळं थांबणं गरजेचं आहे।